नमस्कार मित्रांनो, परिचय स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आजपर्यंत जे जे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत तसेच त्यांचा कार्यकाल किती आहे या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। आणि आपण पूर्णपणे जे 1960 ते 2021 पर्यंत जे मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांची आपण लिस्ट पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 वेगवेगळे मुख्यमंत्री आतापर्यंत होऊन गेलेले आहे। काय काय होते ते 10 वर्ष होते, काय काय फक्त 3 दिवस होते, सर्व आपण पाहून घेऊया। तर जे आपले पहिले मुख्यमंत्री होते ते यशवंतरावजी चव्हाण होते। त्यांनी कराडमधून जी आहे निवडणूक लढवली होती। ते 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 ते मुख्यमंत्री होते। आणि त्यांचा मुख्यमंत्र्याचा कार्यकाल हा 2 वर्ष 202 दिवस होता। त्याच्यानंतर जे दुसरे मुख्यमंत्री होते मारुतराव कन्मवार, निवडणूक त्यांनी जी आहे सावलीमधून निवडणूक लढवली होती। 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 हा कार्यकाल होता। 1 वर्ष 4 दिवस ते मुख्यमंत्री होते। परशुराम कृष्णाजी सावंत यांनी जे आहे चिपळूणमधून निवडणूक लढवली होती। 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 म्हणजे फक्त जे आहे ते फक्त 9 दिवस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। त्याच्यानंतर जर पुढं पाहायला गेलं वसंतरावजी नाईक, आता वसंतरावजी नाईक हे सलग 3 वेळा मुख्यमंत्री होते। ते जे आहे पुसद म्हणून जे आहे निवडणूक लढवत होते। 22 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 म्हणजे थोडक्यात 11 वर्ष 77 दिवस ते जे आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। आणि सर्वाधिक जास्त कार्यकाल जर कोण मुख्यमंत्री असेल तर ते वसंतराव नाईक आहे। हे बऱ्याच जणांना अजून माहीत नाही, परंतु वसंतराव नाईक हे सगळ्याच वर्ष म्हणजे सगळ्यात जास्त वेळा कार्यकालमध्ये असणारे मुख्यमंत्री आहेत। तसेच पुढे शंकररावजी चव्हाण, ते जे आहे भोकनमधून निवडणूक लढवत होते। त्यांनी जे आहे 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977 या कालावधीमध्ये ते 2 वर्ष 84 दिवस आपल्या राज्याचे जे आहे मुख्यमंत्री होते। पुढं जर पाहायला गेलं तर वसंतदादा पाटील, आता हे वसंतदादा पाटील हे सांगलीमधून निवडणूक लढवत होते। आणि ते 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 म्हणजे ते जे आहे 1 वर्ष 62 दिवस एवढे जे आहे आपल्या राज्याचे जे आहे मुख्यमंत्री होते। आणि वसंतदादा पाटील हे जे आहे मित्रांनो परत अजून एकदा मुख्यमंत्री झाले ते आपण पुढे बघूया। पुढे जर पाहायला गेलं तर नंतर शरद गोविंदरावजी पवार हे जे आहे आपले मुख्यमंत्री झाले होते। ते नेहमी बारामतीमधून निवडून येत होते आणि तिथून निवडणूक लढवत होते। 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 या दरम्यान म्हणजेच 1 वर्ष 214 दिवस ते आपल्या राज्याचे जे आहे मुख्यमंत्री होते। पुढं राष्ट्रपती राजवट लागली होती। राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर पुढे जे आहे अब्दुल अंतुले म्हणून जे आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। ते श्रीवर्धनमधून निवडणूक त्यांनी लढवली होती 1 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 या कार्यकालात म्हणजेच 1 वर्ष 217 दिवस ते आपल्या राज्याचे जे आहे मुख्यमंत्री होते। पुढं जर पाहायला गेलं तर बाबासाहेब भोसले 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 म्हणजेच 1 वर्ष 11 दिवस ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। आणि ते नेहरूनगरमधून जे आहे निवडणूक लढवत होते आणि तिथून ते आमदार होते। पुढं जसं की मी तुम्हाला सांगितलं वसंतदादा पाटील हे परत एकदा जे आहे मुख्यमंत्री झालते ते परत एकदा 21 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 या सालामध्ये 2 वर्ष 119 दिवस ते परत एकदा जे आहे मुख्यमंत्री होते। आणि जसं की पहिलं सांगलीमधून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी सांगलीमधूनच निवडणूक लढवली होती। पुढं जर पाहायला गेलं तर शिवाजीराव निलंगेकर यांनी हे जे आहे निलंगामधून जे आहे निवडणूक लढवत होते। आणि त्यांना जे आहे 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 या दरम्यान म्हणजे 276 दिवस ते राज्याचे मुख्यमंत्री होते। परत जर पुढे पाहायला गेलं तर शंकररावजी चव्हाण ते जे आहे विधान परिषदेवरून यावेळी ते निवडून आले म्हणजे थोडक्यात ते निवडणूक न लढवता विधान परिषदेवर ते आले होते। 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 या दरम्यान ते मुख्यमंत्री होते 2 वर्ष 106 दिवस। परत एकदा शरद गोविंदरावजी पवार हे जे आहे बारामतीतून निवडणूक लढवून जे आहे 26 जून 1988 ते 25 जून 1991 साली 2 वर्ष 364
65 दिवस ते मुख्यमंत्री होते। पुढे जर सुधाकर राव नाईक यांचं जर पाहायला गेलं तर पुसद मधून ते जे आहे निवडणूक लढवली होती आणि ते 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 म्हणजेच 1 वर्ष 242 दिवस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। परत एकदा शरद गोविंदराव पवार निवडणूक ती बारामतीने त्यांनी निवडली होती 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1985 म्हणजेच थोडक्यात 2 वर्ष आणि 8 दिवस ते जे आहे मुख्यमंत्री होते। टोटल 7 वर्षापेक्षा जास्त ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्याच्यानंतर जे आहे शिवसेनेचे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले होते ते म्हणजे मनोहर जोशी। त्यांनी दादरमधून निवडणूक लढवली होती 14 मार्च 1995 ते 21 जानेवारी 1999 पर्यंत म्हणजेच 3 वर्ष 323 दिवस ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। परत नारायण राणे यांना पण संधी मिळाली होती ते जे आहे मालवणमधून निवडणूक लढवत होते ते 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 म्हणजेच 257 दिवस ते जे आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। पुढे जर पाहायला गेलं तर विलासराव देशमुख जे आहेत ते 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 ते लातूर शहरमधून ते निवडणूक लढवत होते आणि ते 3 वर्ष 90 दिवस आपल्या राज्याचे जे आहे मुख्यमंत्री होते। पुढे जर पाहायला गेलं तर सुशीलकुमार शिंदे 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004 म्हणजेच 1 वर्ष 286 दिवस आपल्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते आणि ते सोलापूरमधून निवडणूक लढवत होते। परत एकदा पाहायला गेलं तर परत एकदा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले ते लातूर शहरमध्ये ते निवडणूक लढवत होते 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 म्हणजे थोडक्यात 4 वर्ष 33 दिवस जे परत एकदा मुख्यमंत्री झाले होते आणि हे 3 नंबरचे मुख्यमंत्री आहेत कार्यकालामध्ये। त्याच्यानंतर जे आहे अशोकरावजी चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 म्हणजेच 1 वर्ष 336 दिवस ते जे आहे मुख्यमंत्री होते। त्यांनी जे आहे भोकरमधून निवडणूक लढवली होती। अशोकरावजी चव्हाण म्हणजे शंकरराव चव्हाणचे जे आहे ते पुत्र आहेत ते सुद्धा जे आहे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा मुलगा सुद्धा परत जे आहे मुख्यमंत्री झालता म्हणजेच अशोकरावजी चव्हाण ते जे आहे परत मुख्यमंत्री झालते। परत जर पृथ्वीराज चव्हाण जर पाहायला गेलं तर हे सुद्धा जे आहे कुठलीही प्रकारची निवडणूक न लढवता विधान परिषदेवरती निवडून आले होते आणि 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 म्हणजेच थोडक्यात 3 वर्ष 319 दिवस ते जे आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। आणि त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाचे जे मुख्यमंत्री होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। ते जे आहे नागपूरमधून निवडणूक लढवली होती 31 ऑक्टोबर 2014 ते 18 नोव्हेंबर 2019 म्हणजेच 5 वर्ष 8 दिवस कंटिन्युअसली सगळ्यात जास्त कोण जर मुख्यमंत्री असेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीस होते। त्याच्यानंतर परत एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली होती परंतु त्यांना 3 दिवसात ती माघारी करावी लागली 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 3 दिवसाचे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे 2 वेळा मुख्यमंत्री होते हे ध्यानात राहणं खूप गरजेचं आहे। त्याच्या पुढे जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे आहे तिसऱ्यांदा जे आहे मुख्यमंत्री झाले होते। त्यांनीही कुठलीही निवडणूक लढवली नव्हती परंतु ते विधान परिषदेवरून निवडून आले होते आणि तिथून 28 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली होती आणि सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते सध्या जे आहे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आपण कार्यकाळ ठरवू शकत नाही अजून जे आहे मित्रांनो 2 वर्ष झाले असं आपण समजू शकतो। तर हे अशा प्रकारचे मुख्यमंत्री आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल जर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा। आपण नवनवीन शासन निर्णय नवनवीन शेतकऱ्यांसाठी जी जी काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या चॅनलवर आपण शेअर करत असतो। धन्यवाद।